दोन महिने झालं पाणी टंचाई आहे, तू कोण सुरू बघितलं नाही. डॉक्टर साहेब एवढे आजारी असताना गाडीत बसून आमच्या नांदूर गेला, पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. आज टँकर आहे पाण्यानं, अगदी खुश आहे. मी शिवसैनिक आहे कट्टर बाळासाहेबाचा. मी उमराजाला निवडून आणण्यासाठी रात दिवस एक करून प्रचार केला. निवडून आणल्यानंतर एकही दिवस कुठे जिल्ह्यात फिरलेलं नाही आणि काही काम केलेलं नाही. फक्त फोन उचलले, टायर फुटलं. अहो टायर फुटलं म्हणून सांगतात, रस्ता केला असता तर टायर कशाला फुटला असतं. मी स्वतः त्यांचा अगोदर कार्यकर्ता होतो. आज मी शिंदे साहेबाच्या कामावर विश्वास ठेवून मी शिंदे साहेबासोबत आहे. काय आला इकडे अर्चना ताईला निवडून आणण्यासाठी आलो? ओमराजेची लय पावर आहे म्हणते. नाही नाही नाही, ओमराजे आमच्या गावाला तोंड दाखवेल ना. माझं गाव इथं 25 किलोमीटर आहे. मी माझे सरपंच आहे तिथला. 10 वर्षात 1 रुपयाचा निधी नाही दिला. अर्चना ताईचं जिल्हा परिषदला उपाध्यक्ष होते, त्यावेळेच प्रत्येक गावागावात काम केलेले. इकडे रामगावाची अर्चना ताई पाटील निवडून येणार. सगळीमध्ये ओमराजेंची हवा आहे. नाही नाही, काय हवा नाही. भंगार चोर आहे ती कारखान्याचं, भंगार चोरले. शेतकरी आहे मी, शेतकऱ्याचे हाल केलेत त्यानं. सुतगिरणी इकली, सगळा पैसा खाल्लेत त्यानं. खासदारांचं काम ही शाश्वत विकास करणे. पाणी मराठवाड्याला पाणी, उसळीचं पाणी, वाहून जाणारं पाणी आणण्याचा ह्या अभ्यास फक्त राणा जगजितसिंह पाटील हे करू शकतात. आमदार राजन राऊत, अभिमन्यू पवार, तानाजी सावंत साहेब, ज्ञानराज चौगुले, रवी गायकवाड, अहो कामाची माणसं एका बाजूला आहेत आणि मोदी सरकारकडे विजन आहे. मोदी शिवाय पर्याय नाही. एक तरी बॉम्ब स्फोट झालाय का? कोण कुठे गेलंय, काय केलं? त्यांनी मी तीच केलं आजपर्यंत. का त्यांनी फोडलं, फोडाफोडी केली नाही काय? पण गजे मुंडे जगाला लावला वाद त्यांनी. ओमराजे निंबाळकर कुठेही पोचले नाही. 1 रुपयाचा निधी नाही त्यांचा. छान छान गोष्टीचं पुस्तक आहे लहान लेकरात वाचायचं. आम्ही बारशिक राव राजेंद्र राऊत या माणसाचा हा भाडा दाखवतो. आंध्रातील 20,000 राणा दादा विमा स्पेशलिस्ट आमदार आहे. ती विमा स्पेशलिस्ट 2014 पासून आतापासून विमा मिळवून दिला आहे. आमच्या शेतकऱ्यांचा 33 बायली 1 केळीचा प्रकल्प विपद नशीब पाडला. त्या काळात आमच्या सर्व शेतकरी सुखी आहे. क्लिअर 200% सांगतो. यावेळेस अर्चना ताई 200% निवडून येणार. पोट भरलं काय? अहो काही तर केल्यावर पोट भरलं नाही. बोलू तुला पोट भरत नाही. माझं पहिलेच मतदान आहे. पहिलं मतदान कोणाला टाकायचं? मी अर्चना राय पाटीलाच टाकणार आहे. कारण की मोदीसाठी, मोदी हिंदूसाठी लढणार आहे, हिंदूसाठीच मतदान टाकायचं. उमरगाव तालुक्यातनंच 1 लाखाची लीड भेटेल ताई. नमस्कार, मी अविनाश, महाराष्ट्र माझा मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. दर्शको, धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज खरंतर आज दाखल झाला. त्यानिमित्तानं अनेक भागातून अनेक लोक येत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करतोय. मी आता धाराशिव मध्ये या ठिकाणी नुकताच सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठा समुदाय त्या ठिकाणी धाराशिव मध्ये जमलाय. उपस्थित लोक जनता आहेत, त्यांना बोलूया, जाणून घेऊया नेमकी त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? नांदुरगा. नांदुरगा किती लांब आहे इथं? 35 किलोमीटर. इकडे कसं काय आलाय? फारम भरायचा होता ताईचा. ताईचा? बर. काय ताईचा काय चान्स लागेल का यंदा? लागणार डेफिनेटली. कसा लागेल? ओमराजे जोडायला? नाही 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 नाही, अहो काय केलं 10 वर्ष त्यानं. काय गावाला भेटी सुद्धा दिली नाही त्या नुसत्या. एक काय काय गावाला, माझ्या गावचं सांगतो मी, नांदुरग्याचं आहे. 2 महिने झालं पाणी टंचाई आहे. तू कोण सुरू बघितलं नाही? डॉक्टर साहेब एवढे, डॉक्टर साहेब एवढे आजारी असताना गाडीत बसून आमच्या नांदूर गेला. पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. आज टँकर आहे, तू तेवढ टँकर आणते. ती नांदूर घेऊन परमगावून टँकर आणते. पाण्यानं अगदी खुश आहे. आणि वडाळा डॅम आहे आमच्या इथं, डॉक्टर साहेबांनी केलेलं. तिथून 5 कोटीची योजना मंजूर आहे आता सध्या. आणि काय पाहिजे मला? गटाला 15,000 रुपये मागे पडले साहेब. गटाचं काम केलं ताईनी उपाध्यक्ष असताना. एवढं काम केलं, भयंकर काम केलं. हो, काय वातावरण काय खाली? वातावरण ताई किमान 2-3 लाखापेक्षा जास्त. बर, ताई निवडून येणार. नाही हो, संपला विषय. ती शिंदे गटात आमच्याकडे आला झाला, घड्याळ आमच्याकडे चिन्ह आलं. आम्ही बीजेपीचे बरं का, तुम्ही वेगळा अर्थ करतो. आम्ही राणा दादाची. अर्चनाताई निवडून येणार. आणि अर्चनाताईने सांगितलेलं राणा दादाने ऐकावं लागलं. ती आमदार आहे, ती आमची ताई खासदार होणार. नमस्कार. 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 काय नाव? अनिल जाधव, चिलवडी. चिलवडी. काय वातावरण? अर्चनाताई चांगलं आहे. एवढं त्यांनी महिला मंडळाची भरपूर काम केली. ती 5 वर्ष झालं महिला मंडळाला घेऊन चालते ती कुठल्याही कार्यक्रम. अर्चनाताई आहे ना,
पलीकडे ओम राजे फोन उचलते, फोन जरी उचलत असले तरी फोन उचलते, काम मोठी खोटी काम केली त्याला, कुणाच्या बांधाचं बांधून झालं आपल्या पार्टीच्या लोकांना लगेच पोलीस वाले लावून थांबायला लावायचं ओम राजन माझं नाव टिकून घ्या। माझ्या गावात केलं मी सरपंच 2010 होतो, 2010 80 आज आहे माझ्या ताब्यात ग्रामपंचायत, तीन गाव आहे ती तीन गाव वडाळा परमगाव नांदूर, याने एवढं काम केलं बघा विरोध पार्टीच्या लोकांनी थांबायला लावायचं काम केलं। राणा दादानी भरपूर विकासाचे काम केले डॉक्टर साहेब ज्या वेळेस होते 40 वर्षे त्यानंतर दादानी भरपूर विकास करून ठेवले भरपूर। आता काय कुणाला विम्याचा प्रश्न अनुदानाचा प्रश्न अगोदर मार्गी लावतो काय रोजगार लोकांना काय मिळालं रोजगार आता त्यांची MIDC चालू आहे, तर कोडगाव इकडे तुळजापूरला चालू आहे, दोन तीन ठिकाणी चालू आहे, पुन्हा कोडगावची चालू आहे। मी शिवसैनिका कट्टर बाळासाहेबाचा गेल्या वेळेस 5 वर्षाखाली मी ओमराजाला निवडून आणण्यासाठी रात दिवस एक करून प्रचार केला, निवडून आणलं, निवडून आणल्यानंतर एकही दिवस कुठे जिल्ह्यात फिरलेला नाही। आता 10 दिवसामध्ये अख्खा जिल्हा पिंजला आहे, 5 वर्ष कसलंही जिल्ह्यामध्ये आले नाही तिकडे। आणि सांगते सर्वसामान्यासाठी उपलब्ध फोन उचलणारा माणूस म्हणते काय करायचं फोन उचलून, अहो त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला माहिती मोदी साहेबांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं मी छोटे मोठे उद्योग आणतो म्हणून मला केंद्रात पाठवा म्हणले, आणि एकही कुठला प्रकल्प आणला नाही त्यांनी आणि काही काम केलेलं नाही, फक्त फोन उचलले टायर फुटले, अहो टायर फुटलं म्हणून सांगतात रस्ता केला असता तर टायर कशाला फुटलं असतं, त्या बिचारीचं कशाला हालत एवढी बेकार झाली असती, काही काम नाही त्याचे। मी स्वतः त्यांचा अगोदर कार्यकर्ता होतो, आज मी शिंदे साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून मी शिंदे साहेबांसोबत आहे आज मी। नमस्कार, जेवळी लोहारा तालुका, काम नाव काय? शिवराज चिनगुंडे। बर, काय काय करता तुम्ही? मी युवासेना तालुका उपप्रमुख आहे। युवासेना, बर, काय वातावरण तिकडे? मग तुमचं वातावरण तिकडे अर्चनाताई पाटील यांचं निश्चित मताधिक्यानं विजय होईल, पण आता ही गट फुटल्या तर लोकांमध्ये नाराजी म्हणते काहीच नाही, विकासाच्या माग आणि बाळासाहेबांच्या विचारांचा माग शिवसेनेक खूप आहे। आता उद्धव साहेबांना सोडून गेला म्हणून नाराजी म्हणते नाही, उद्धव साहेब आम्हाला सोडून काँग्रेसच्या पाठीमागे गेले, आम्ही बाळासाहेबांच्या विचाराशी हिंदुत्वाशी आम्ही सोबत आहे। राम राम। राम राम। काय नाव? व्यंकट बाबूराव पाटील। कुठल्या गावना आला? कुठल्या गावना? उंबरे गावान। उंबरे गावान। बर, कस काय आला इकडे? अर्चनाताईला निवडून आणण्यासाठी आलो। काय सांगताय? हा येतील का? पण निवडून येत 100%। कसं काय येतील? वय किती आहे? माझं 75 पुढे आहे। काय सरकार चांगलं आहे का? चांगलं आहे, चांगलं आहे। का चांगलं आहे? चांगलं आहे, आम्हाला चांगलं आहे। काय केलं तुम्हाला? आम्हाला सगळे सुविधा दिले शेतकऱ्यासाठी, खर्चाला 12,000 रुपये आम्हाला देते, महिन्याला 2 वेळेस अनुदान पडलं आम्हाला। बरं, अनुदानाचे उपकार फार आहेत आमच्यावर। काय येत गावाला मागलती दिलेलं आहे त्यांनी, रोड दिला, समाज मंदिर दिली, ती देवस्थानाचं काय करायला दिलेलं आहे। ओमराजाची लय पावर आहे म्हणते? नाही नाही नाही, ओमराजा आमच्या गावाला तोंड दाखवेल ना। आता लगे फोन मी उचलते म्हणते काय नाही, ती उचलणारी ती उचलित असेल, आमच्या उचलित नाही। नमस्कार। नमस्कार। काय नाव? राजेंद्र पाटील। कुठून आला? उमरे गावा। बर, कस काय इकडे? फॉर्म भरण्यासाठी आलोय। बर, काय काय वाटलं इकडे? 100% होते दर्शन आता कामच आहे राव तसं। ओम राजाचं काम नाही, तिन्ही पक्षाची ताकद एकवटली त्यामुळे निश्चित येणार। काय ओम राजाने काहीच केलं नाही हो, माझं गाव इथं 25 किलोमीटर आहे, मी माझे सरपंच आहे तिथला, 10 वर्षात 1 रुपयाचा निधी नाही दिला आणि कशावर येतोय का? नाही फोन काय कुठकाय? कुणी मी कुणालाही फोन करतोय, फोन केला म्हणजे काय निवडून येतोय किंवा लय काम केले असं नाही। आमच्या गावाला तोंड सुद्धा दाखविल नाही आणि कशाचं काही निवडून येते तीन काय करतोय? काय नाव? विनायक चव्हाण। उमरे गाव। बर, काय वातावरण तिकडे? वातावरण हीच आपलं अर्चना जायचं। काय अर्चना जाईल? का बरं अर्चना जाईल? का बरं त्यांनी त्यांचे मालक काम करतात आमच्याकडे। काय काम झाली? शेतकऱ्याचा काय आडर अडचण सगळं अडचण दूर करते। नमस्कार। नमस्ते। कुठून आला? बाळगाव। बर, कसं आहे?
महायुतीच्या प्रचाराच्या फॉर्म भरण्यासाठी फॉर्म भरायला आलाय. काय काम चांगलं आहे सगळं काय? हो काय काम आहे? कुणाचं? अर्चनाबाईचं. अर्चनाबाईचं जिल्हा परिषदला उपाध्यक्ष होते त्यावेळेच. प्रत्येक गावागावात काम केलेलं आहे. शौचालयावरती प्रत्येक घरामध्ये शौचालय दिले. त्याच्यामुळे त्यांचं काम आहे. महिला शक्ती आणि नारी शक्ती आणि बचत गटाचं काम हे अर्चनाबाईचं पहिलंच काम आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पाठीमाग महिला आहे. कोण तालुका? कोण तालुका? कळम. कोण तालुका? वाघुलीगाव. इकडं इकडं रामदावाची अर्चन ताई पाटील निवडून येणार. ओमराजेंची हवा येणार? नाही नाही, काय हवा नाही. भंगार चोर आहे ती कारखान्याचं. भंगार चोरले शेतकरी आहे मी. एक शेतकऱ्याचे हाल केलेत त्यानं. सुतगिरणी इकली सगळे पैसे खालेत त्यानं. त्याची काय हवा नाही. सर्वसामान्याला उपलब्ध असते. फोन केले उचलते. काय करतो फोन? कोण मी उचलतो की फोन? मी शंभर फोन उचलतो. सर्वसाधारण लोक सांगू शकते. जॉक दिला कुठं, ही केलं ती केलं, ह्याचं काय खासदाराचं काम नाही साहेब. ती खासदारा काय करायला पाहिजे? विकास काम करायला पाहिजे. विकास काम त्यांनी वाघुळीगाव तालुक्यात एक काम केलं नाही त्यांनी. पाटील म्हणून विकास करू शकते. शाश्वत विकास पाहिजे. शाश्वत विकास पाहिजे. खासदारांचं काम ही शाश्वत विकास करणे. पाणी मराठवाड्याला पाणी, उसळीचं पाणी, वाहून जाणारं पाणी आणण्याचा ह्या अभ्यास फक्त राणा जगजितसिंह पाटील हे करू शकतात. आणि अर्चनाताई पाटील यांचा विषय निश्चित आहे. अजिबात नाही. अजिबात नाही. आज तुम्ही बघता ना, हे पब्लिक बघता की गर्दी होणार ना. कामाची माणसं, आमदार राजेंद्र राऊत, अभिमन्यू पवार, तानाजी सावंत साहेब, ज्ञानराज चौगुले, रवी गायकवाड, अहो कामाची माणसं एका बाजूला आहेत. आणि मोदी सरकारकडे व्हिजन आहे. 80 कोटी जनतेला मोफत धान्य आहे गोड गरिबांना. तसं त्यांच्याकडे व्हिजन असणारा जो मुख्यमंत्री गेल्या 2.5 वर्षात 2 वेळा मंत्रालयात आला तो काय विकास करणार? आणि त्याचा माणूस, त्याचा खासदार काय विकास करणार? अजिबात विकास करू शकत नाही. अरे लोक सोडून गेली शिवसेनेला म्हणून नाराज नाही. अजून कोण नाराज आहेत? जनता. अजिबात नाराज नाही. जनता ही विकासाच्या मागे असते. उभा की आज तुम्ही बघताय तुमच्या उघड्या डोळ्यांनी. पहिलवान काय म्हणत होता की काय तर म्हणत होता? काय विचारायचंय तुम्हाला नेमकं? आम्हाला काय वातावरण इकडे सांगा की आता वातावरण सगळी जनता बघते की विकासाचंच वातावरण आहे. मोदी शिवाय पर्याय नाही. एक तरी बॉम्बस्फोट झालाय का? देश संरक्षणासाठी अतिशय कटिबद्ध असणारं सरकार आहे. त्याच्यामुळे या सरकाराची महाराष्ट्रालाच नाही अख्ख्या देशाला गरज आहे. म्हणून ही आता सुद्धा राणा जगजितसिंहच्या पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून अर्चनाताईला विजय करणं अत्यंत गरजेचं आहे. गड्याळ बघायचं नाही. मोदी बघायचं. मोदी कोण कुठे गेलंय काय केलं त्यांनी बी तीच केलं आजपर्यंत. का त्यांनी फोडलं? फोडाफोडी केली नाही काय? पण गजे मुंडेच्या घरात लावला वाद त्यांनी. त्याचा काय विषय नाही. जनता भरभरून मत देणार आहे. तुमची ही बाकीच्या लोकांचा कालो आहे. काय सुद्धा नाही. आजपर्यंत ओमराजे निंबाळकर कुठेही पोचलेला नाही. 1 रुपयाचा निधी नाही त्यांचा. छान छान गोष्टीचं पुस्तक आहे लहान लेकरात वाचायचं. आणि आम्ही बार्शिकराव राजेंद्र राऊत या माणसाचा हा भाडा दाखवतो. 15 ते 20 हजार 15 ते 20 हजार लीड दिले शिवरात्न. हो हो. काय राजेंद्र राऊतांचं काय वाटवलं? एक नंबर. एक नंबर. 17-18 कोटी एका गावात दिली आहे. कोटीच्या खाली एक बी गाव नाही. एक बी 2700 कोटी निधी आणणार एकटाच बाजार आहे. भगवंत ग्राउंड येऊन बघा. भगवंत ग्राउंड आहे का मुंबईचं ग्राउंड आहे कळत नाही. मार्केट कमिटी येऊन बघा एकदा. फारशीची बांधकाम झालं ना पूर्ण पहिल्या काळातली. बघा शेतकरी काय म्हणते. शेतकरी अतिशय खुश होत. महिन्याला 6,000 येते. ते होळीत उभं राहून खुशीत घेते. ती विरोधकांनी केलेला चालू आहे. एक नंबर आहे. शेतकरी सगळ्यात खुश आहे. अहो 1 रुपयात विमा होता का कधी? होता का? अनुदान होतं का ट्रीपला कधी? ऊसाला भाव होता का? कारखाना चालवण्यासाठी बीजेपीच्या सरकारने अतिशय भरघोस कर्ज दिलं. आणि कर्ज दिल्यामुळं कारखान्याची संख्या वाढली. कारखान्याची संख्या वाढल्यामुळं त्यांची रशी केस वाढली. ऊस नेण्याची 3,000 वर भाव गेलता का कधी? काँग्रेसच्या काळात गेलता का? नाही. एक नंबर कटिबद्ध सरकार आहे. बीजेपी शिवाय पर्याय नाही. विघ्न संतोष लोकांनी कालवा केलाय.
शेतकरी एक नंबर खुश आहेत. काय सुद्धा नाही, सगळे शेतकरी चालत आलेले राणादा विमा स्पेशलिस्ट आमदार आहे ती विमा स्पेशलिस्ट. त्यांनी आतापासून कमीत कमी 2014 पासून आतापासून विमा मिळवून दिलाय आणि जिल्ह्याचं नेतृत्व करतेली. आणि ह्यावेळेस भाजप सरकार ही देशाला गरज आहे, मोदी साहेबांची ही देशाला गरज आहे. जागतिक लेवलला देश देऊन ठेवलाय. पहिलं देशात माहित नव्हतं भारत देश कुठे ती जगात. मोदी साहेबांमुळे भारत देश जगात जगात एक नंबरला गेला. हा शेतकरी सुद्धा खुश आहे ती. ती विरोधक म्हणते ते नुसतं यांचं कुठं सीजन आहे म्हणून ह्यानी म्हणाल ती. इकडे आता अजित दादा आले आज सभेला, काय वातावरण आहे माहिती? एक नंबर वातावरण आहे. अजित दादा खरी शेतकरी नेते आहे. हा आतापासून अजित दादानी दोनदा कर्ज माफी केली. अजित पाटील या बार्शी मधून 40,000 प्लस लिंड येणार आहेत आणि बीजेपी सरकार शिवाय पर्याय नाही. आज एमपीसी आयोगामार्फत राज्य सेवा आयोगामार्फत आज सरकारी नोकरी किती जण लागले? आज गेल्या 8 दिवसाखाली PSI रिझल्ट लागला EWS मार्फत, पुन्हा नंतर ओपन मधन आणि SEBC आरक्षण आता जरांगे पाटलाच्या मार्फत 10% आरक्षण मिळाले. त्याच्यामध्ये आयोगाच्या मार्फत विद्यार्थी जे आहेत ते समाधानी आहेत. अण्णासाहेब पाटील महामंडळामधनं आज स्वतः मी कृषी संचालक आहे, कृषी चालवतो. आज माझं 8,25,000 अण्णासाहेब पाटील महामंडळामधनं कर्ज मंजूर झालं बिगरव्याजी. असे असंख्य लोकांचं लघु उद्योग मोठ्या उद्योगासाठी अण्णासाहेब पाटलांचं महामंडळामार्फत कर्ज मंजूर झालेलं आहे. त्याला मॉर्गेज नाही काय ना, विदाऊट मॉर्गेज असे कर्ज उपलब्ध झाले कारण फक्त बीजेपी सरकारमुळे. त्यामुळे बीजेपी सरकार येणे अत्यंत जरूर आहे. जय श्रीराम. काय नाव? शिवाजी बिराजदार. कुठून आला? उमरगा. उमरगा किती आहेत ना? इथन 80 किलोमीटर वरून आला. काय आलता इकडे? आपले हर्षवंतराव पाटील यांची उमेदवार पडण्यासाठी. बर, काय वातावरण वाटतंय खाली? विश्वास वाटतोय का? गर्दी कशी आहे? काय तुम्ही गर्दी ओळखा ना? किती दिवसाचं वाटतोय ना? हो 100% वन वे लीड ना. काय दिलं पाहिजे लोकांनी निवडून त्यांना? काय दिलं पाहिजे? विकासाला महत्त्व आहे. कसला विकास आहे? काय विकास म्हणजे आपल्या शेतकऱ्याचे आपल्या विमा विम्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला आणि त्यांनी ती केस कोर्टामध्ये लढली आणि शेतकऱ्याचं समाधान झालं म्हणून दाराच्या पाठीमागे मी राहणार. तुम्ही राहणार आहे? हवा कोणाची आहे? उमराजांची हवा आहे का राणाराची हवा? सगळे हो, जेव्हा मतलपेटी मध्ये कळलं ना तेव्हा हवं कळ. आता सगळेच म्हणतात उमराजे वादा 100% आठवणी. नमस्कार सर, निलंगा तालुका मुदगड 1 वाजे. इकडे राष्ट्रवादीचं वातावरण आहे 100%. राष्ट्रवादीच येणार कारण राणादादाच्या पाठीमागे पूर्ण जिल्हा किंवा पूर्ण मतदारसंघ राणादादाच्या पाठीमागे आहे. मी तर मतदारसंघात शेवटच्या टोकाला आहे निलंगा तालुक्यामध्ये. काय आम्हाला माहिती आहे राणादादाचं काम, त्यांच्या वडिलाचं काम माहिती आहे आम्हाला कारण दादाचे वडील पूर्वीपासून राष्ट्रवादीत काम केलेलं आम्हाला माहिती आहे. विकास केलेला आहे त्यांनी. काय विकासाला आम्ही महत्व देतो, विकासाला काम मिळालंच पाहिजे आणि विकासाला पूर्णपणे पाठिंबा आमचा राहणार आहे आणि त्यासाठीच आम्ही इथं अर्चनाताईला पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहे, फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहे. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार सर, सर्वांना जय महाराष्ट्र. आम्ही तुळजापूर तालुक्यातून आलो, इथून 30 किलोमीटर येत बसतोय. तुळजापूर काय, तुळजापूरकरांचं म्हणणं काय? काय तुळजापूरात ऐकून घ्या. तुळजापूरकरांचं आता पहिल्यापासून जे आपलं 21 TMC पाण्याचा अजित दादाने प्रश्न मांडला पहिला, दुसरा दिवसा लाईट आणि सौर ऊर्जेचा प्रकल्प आणि घराचे हे जे आश्वासन दिले त्याला जागून आणि ह्याच्या बरोबरच आणि डॉलर आणि रुपया ह्या तुलनेत ते केंद्र म्हणजे केंद्रात एक खासदारकीचं इलेक्शन आहे त्या तुलनेत त्यांनी ते पण पद्धतीचे भाषण करायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं उमेदवार म्हणजे मतदाराचं मत जिंकायला पाहिजे. नमस्कार. महेश बालकुंदे, मी उमरगा तालुक्यामधून आले. उमरगा तालुका. उमरगा. उमरगा काय करता? मी काम आलाय कारखान्यामध्ये. काय वातावरण? वातावरण काय नाही साहेब, आमच्या शेतकऱ्यांचं 33 बाय 11 KV प्रकल्प 33 बाय 11 KV प्रकल्प हे पद्मसिंह पाटलाच्या काळात आमच्या सर्व शेतकरी सुखी आहेत पद्मसिंह पाटलामुळे. त्यामुळे आम्ही तुम्हाला क्लिअर 200% सांगतो, 100% नाही 200%. यावेळेस अर्चनाताई 200% निवडून येणार. हवा आहे ती का असंच ऑनलाईन बाकी काय नाही, परंतु कोणी आमच्या इकडं अर्चनाताई म्हणजे अर्चनाताई 200% निवडून येणार. 1,00,000 मताची लीड मिळेल. ठीक आहे. 1,00,000 मताची लीड मिळून येणार. नमस्कार. नमस्कार. कुठून आला? मी औषधून आलोय लांबणार. औषधून? काय वातावरण इथं लोकसभेचं? 100% अर्चनाताई पाटील माहितीची जागा येईल. हा का पण विकास केले शिंदे साहेबांना, अजित पवारने, आमच्या औषधाचे नेते अभिमन्यूजी पवार साहेबांनी. राम राम. कुठलं गाव?
नांदुर्गा नांदुर्गा बर कसं काय आलता इकडं हे अर्चनताईचा फॉर्म भरत मावलो होतो बर काय इकडं वातावरण अर्चन वातावरण चांगलं आहे आमच्या तर गावाला चांगला भाऊ बर नांदुर्गाला तर नांदुर्गाला चांगला आहे का चांगला आहे काय सगळं त्यांनी का सभागार दिली ती जर पाणी दिले टँकर सोडले गावाला काय सांग ओमदाराची हवा नाही नाही आमच्याकडे का बरं नाही काय हालत नाही गावाला कुठं तर कशाला काही एकदा नांदुर्गेला आलं नाही का सर्वसामान्य म्हणते फोन उचलते म्हणते ती माझा तर उचला ना भाऊ माझ्या फोन उचल पोट भरलं पोट भरलं का म्हणलं पोट भरलं काय हो काही तर केल्यावर पोट भरणार आहे फोन तुला पोट भरत नाही जनता पाण्यानं भरलेली आहे दुष्काळ आहे तुम्ही कधी भेट दिला गावाला जाऊन द्या आम्ही येणीवरचे काय गावात इकडे खासदार किल नाही आलाच नाही का कसा कधी आला भेट दिला फोन एकटा उचल गावाला सांगितलं फोन चालते फोन उचल पोट भरलोय खाल्ल्यावर पोट भरत हो अभिषेक सावंत कुठं आला कुठं आला जाग जीवन जाग जीवन आलो कुठं आला जाग जीवन आलतो जागजी 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 वर आलाय काय तरुण पोरात नाही क्रेज आहे राणा यांचं साय आपलं काय खरं खरं सांग अर्चन ओके ओके माझं पहिलेच मतदान आहे पहिलाच मतदान आहे पहिलं मतदान कोणाला टाकायचं मी अर्चना राय पाटीलच टाकणार आहे कारण की मोदीसाठी मोदी हिंदूसाठी लढणार आहे आपण हिंदूसाठीच मतदान टाकायचं ठीक आहे नमस्कार नमस्कार कुठून आला येणे उमरगा तालुका उमरग्यात आला काय उमरग्यात वातावरण अर्चना ताई कशावरून अर्चनतेचं काम चांगलं आहे दवाखान्यासाठी ते उपचार करतात मोफत उपचार करतात तेरणा निवडला परत चांगलं काम आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून चांगलं काम केलेलं आहे आणि अर्चनाताईच निवडून येणार अर्चनाताई पाटीलच निवडून येणार अर्चनाताईचं पण काम चांगलं आहे राणाचं काम चांगलं आहे आमचे नेते सुरेश दाजी बिराजदार यांच्याखाली आम्ही काम करत आहोत उमरगाला उमरगा औसा तालुक्यातनच 1 लाखाची लीड भेटेल ताई ना राम 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 कुठं आला जेवली कुठलं जेवली लवारा तालुका जेवळीत ना आला काय कसं आलता इकडे कसं आलता घड्याळाला घड्याळाला आलता बसवराज पाटील बसवराज पाटील कडे आलतो बसवराज पाटील काय म्हणले बसवराज पाटील ठीक आहे निवंत राहा आणि घड्याळावर मतदान करा म्हणले बर पण आपल्याला मनापासून कोणाला करा वाटतो घड्याळालाच करणार काय वाटतंय तसं काय वाटतंय नाही पाटील हमी आहे आमच्या आम्ही पाटला जीवावरल्या म्हणून आम्ही पाटलाच सांगू कसं आहे काम पाटला मस्त आहे म्हणून जेवढी जवळ आहे आम्ही बसवराज पाटलाच सांगते तिथं राहतो बर बसवराज पाटील म्हणते तिकडे जायचं ठीक आहे जावा नमस्कार नमस्कार काय लय वर्ण काय तर हो मोदी साहेबांसाठी अजितदादासाठी सगळी मिळून काम करावे चांगलं काम करावे त्याच्यामुळे त्यावेळेस घड्याळ जिल्ह्यात बदल अजितदादा पवार साहेब सुरू केल्यावर धक्का बसणार नाही काय नाही शरद शरद पवार साहेबांचं वय झाली त्याने आता आराम करावा बघतील येतात अजितदा थोडे दिवस आपण इकडे उद्धव साहेबांचं वय झालं नव्हतं तरी शिवसेनावाली सोडून गेली गेलेले गेले आता सध्याला गेले गेले आपलं मत आता घड्याळाला मग तिथे शेतकरी नाराज आहे म्हणजे काय प्रश्न आहे सोयाबीन आता आमच्या इकडे राणा पाटलांनी विमा दिला अनुदान दिलं सारखं त्यांचं लक्ष आहे त्यांनी स्वतः कोर्टात जाऊन वकील लावून 350 कोटी रुपये आणून दिले साहेब अजून काय पाहिजे शेतकऱ्यांनी त्यांचं 24 तास लक्ष आहे त्याच्यामुळे घड्याळ मागरी बाबा बघते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कुठलं गाव तुळजापूर तालुका बारुळ बारुळ कसं काय आलता इकडे पिशवी घेऊन फॉर्म भरला तुम्ही भरला काय तुमचा नाही आमच्या पक्षाचा तुमच्या पक्षाचा कुठला पक्ष आहे तुमचा राणादादाचा राणादादा तुमचा पक्ष बर माहित आहे माहित आहे कसं वाटतं ही काम कुणाचं बरं वाटतं इकडे आमच्या इकडे तर सध्या आता सगळं राणादादा पहिले काम खूप केलेत पण आताच नाही पद्मसिंह पाटील असल्यापासून आमच्या गावा तालुक्यावर लक्ष आहे आणि आमचं सगळं बाळू गाव तर पूर्ण त्याच्या 100% 101% त्याच्या मागे बर ठीक आहे जनतेला हा मोदीशिवाय पर्याय नाही काय म्हणते ती शेतकरी दूध कांदा लय चलतच राहणार आहे त्यांना दिलं तर तिचं राहणार पण त्यांच्यापेक्षा ही बरी लक्षात घ्या कशावरून विकासाच्या मुद्द्यावरून 2014 पासून विकास झाला का नाही एक नंबर टॉप रस्ते झालेला आता सध्या पाणी आलं उजनी अजून काय पाहिजे जिल्ह्याला त्याच मुद्द्यावर आपण 2014 मतं मागत होतो ते झाले म्हणजे त्यांना सकाळी करावं लागलं का नाही मग सगळे हवे बनले आहोत तेव्हा हवेला खड्ड्यावर खड्ड होत आता हवे
शंभर एक झाला हवे 30 ते 35 लाख रुपये आमच्या गावाला निधी दिलेला आहे वस्तू तिथे तिथं मग विकासाला मध्याच का नुसते मोघम बोलणार आले मध्याच ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. कुठं आला? जागजी. जागजी कसं आलं तिकडे सभेला? सभेला आलो. काय म्हणले सभेत? सभेत चांगलं बोलले की अजित दादा मस्त बोलले. ठीक आहे. काय वातावरण काय इकडे? वातावरण अर्चना ताई कशावर नाही उगत इकडे आलाय म्हणून म्हणतात. इकडे आलो नाही. अर्चना ताई राणा दादाच काम मस्त आहे. हवा कोणाची आहे खरी? हवा अर्चना ताईचीच आहे. काय सोशल मीडिया मध्ये ओम दादा हवाय? ओम दादाच काय हो? ओम दादा काय देत आहे? गाडी कोणाचं पंक्चर झालं? जग देत आहे. टिपणी देत आहे. दुसरं काय काम आहे? इष्टीत बसायला जागा देते. दुसरं काय देत आहे? विमा संदर्भात बोलतोय का कधी? अर्चना ताई राणा दादा काय म्हणत होता? फक्त राणा दादा. काय राणा दादा? ओम दादा काम चांगलं करतेत राणा दादा. इमेच हे सगळं ओके. साहेब पटेल बोलतो. रांजणी. हा सर, आता आपल्या देशामध्ये साखर सम्राट होण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं डिलायसन केलं कारखान्याचं आणि त्या कारखान्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये 15 ते 20 साखर कारखाने तयार झाले. त्यासाठी आम्ही भाई नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी अर्चनाताई पाटील यांच्या माध्यमातून त्यांना खासदार केला. आम्ही निवडून द्यायचं आमचा हे आमच्या परिसरातलं हे स्वप्न आहे आमचं आणि ते आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. हे आणि शेतकऱ्यांमध्ये क्रांती करायचं एकमेव जर असेल तर भारतीय जनता पार्टी. काय शेतकऱ्यांचं नुकसान केलं म्हणते? नाही ना, डिलायसन केल्यामुळे छोट्या मोठ्याला कारखानदारी उभी करता आली. त्याच्यामुळे कळंब तालुक्यामध्ये 16 साखर कारखाने तयार झाले गुळ पावडरचे किंवा आपल्या शुगर फॅक्टरी सारखे. असं आतापर्यंत असं काँग्रेसच्या काळामध्ये कधीही झालेले नव्हते. त्याच्यामुळे आम्ही अर्चनाताई पाटील यांना काँग्रेस बरोबर भाजप नाही भाजप 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 50 वर्षामध्ये काय केलेलं नाही. ते अवघ्या 15 वर्षामध्ये भाई नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून आपल्या देशाचा भरपूर विकास झालेला आहे. ठीक आहे. नमस्कार. नमस्ते. आम्ही उमरगा तालुक्याचे आहेत. इथली फाईट जी आहे ही साधी नाही आहे साहेब. इथली फाईट टफ होणार आहे. दररोज इकडे दोन्ही साईडनं पारड जड आहे आणि इथं शेवटपर्यंत जो लढेल तो त्याचा विजय होईल. मी उस्मानाबाद आपल्या धाराशिव जिल्ह्यामधून आहे. डॉक्टर डोबळे उमरगा तालुक्यामधून. मी आजपर्यंत बघत आलो की 25 वर्ष झाले इलेक्शन येतात आणि इलेक्शन जातात. फक्त आम्हाला एकच पाहिजे इथल्या लोकांना. काय पाहिजे म्हणता ना? फक्त जे आहे उद्योगधंदे पाहिजे. आमचे तरुण पुण्याला का जातात? शिक्षण घेतात. तू पुण्याला का जातात? त्यासाठी जातात. शिक्षणाचे कॉलेज नाहीत, फ्री ऑफ कॉलेज नाहीत, वैद्यकीय सुविधा नाहीत. योजना जे गरिबासाठी चालू केले ते योजना गरिबापर्यंत जात नाही. पेशंट हा घरी मरून पडतो त्याचे पैसे नसल्यामुळं. त्यासाठी इथं ससून सारखे हॉस्पिटल प्रत्येक जिल्ह्यामध्ये थांबू करायला पाहिजे. काय नाव? वीरभद्र स्वामी. कुणी करा सभेला आलता काय? हो सभेसाठी. शेतकरी सभेला आलता. बरं, काय सांगितलं सभेमध्ये? काय त्यांचं वाक्य म्हणजे त्यांचे काय म्हणते ते ऐकण्यासाठी आलो. काय म्हणले? जे काय आता म्हणले त्याने म्हणले की आता मोदीचं जे आहे जे आपके पार चार सो पार त्यासाठी प्रयत्न करू. आणि आमचं जे काय आता 10 वर्षापर्यंत जे काय मोदी साहेबांनी जे काय काम केले ते आम्हाला आवडते. त्यांचे कामं आवडले का आम्हाला? जे काय योजना आणले त्यांच्याबद्दल आम्ही त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही त्यांना मदत. नमस्ते. नमस्ते. कुठं? शिंगोडी. शिंगोडी काय वातावरण शिंगोडी? अर्चनाताई पाटील. ओम दादा. ओम दादा गेल्या बारला दिला की? ओम दादा काय केलं? ओम दादा काहीच नाही केलं. काय केलं नाही? केले म्हणते काय? काय केलंय? 1 रुपयामध्ये पिक आता आज लोक भरते. ते 10,000 रुपये भरत होते. ज्याला जास्त जमीन आहे ते लोक 10,000 रुपये भरत होते. किती बचत झाली? 1 रुपयामध्ये भागतो आता सगळ्या लोकांचं गोरगरीबाच. लोकसभेची अर्चना आहे पाटील 100% निवडून येते. ओम दादा काय शक्यता नाही? फोन उचलून काय लोकांना? काय ट्रॅफिक वाला कुणी अडवलं तर आम्ही मला फोन केल्यावर मी सोडू शकतो लोकांना. हा काय कसले बी प्रश्न सोडू शकतो माझ्या फोनवर. फोनवर काय? फोनवर कलेक्टर सगळ्यासाठी बसलेले असे काय लोकांशी अडीअडचणी सोडविण्यासाठी. कुणी काय दादा झालं म्हणजे काय ते काय त्याच्या घरचा दादा झालं ते. ठीक आहे. तर या पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी या उमेदवारी अर्ज दाखल करायला आलेल्या नागरिकांच्या आहेत. तर मोठी गर्दी ही त्या ठिकाणी अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना झाले.
खर तर जवळपास बऱ्याच आमदारांचं संख्याबळ इथं त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आहे. अजितदादा अजित आले, चंद्रकांत बावनकुळे इथं उपस्थित आहेत आणि प्रचंड मोठा जनसमुदाय घेऊन खर तर आज त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत राणा पाटील यांनी त्या ठिकाणी सौभाग्यवती अर्चनताई पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचं प्रस्थान सुरू आहे. पाठीमागे त्या ठिकाणी रथ चाललाय. खरं तर वेगवेगळ्या ग्रामीण भागातून, वेगवेगळ्या मतदारसंघातून, वेगवेगळ्या तालुक्यातून ही गर्दी, ही जनता त्या ठिकाणी इथं आली आणि ही जनता नरेंद्र मोदींच्या कामावर खुश आहे, अजित पवारांच्या कामावर खुश आहे आणि राणा पाटलांच्या विकासाभिमुख कामावर खुश आहे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देते. खरं तर ओमराजे निंबाळकरांनी त्या ठिकाणी या संपूर्ण मतदारसंघामध्ये देखील चांगलं वातावरण तयार केल्यानंतर मी लोकांना विचारतोय, त्यावेळी लोक म्हणतात की खासदार फोन उचलणं काही खासदारांचं काम नव्हे, मतदारसंघामध्ये निधी किती आला अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला जातोय. वेगवेगळ्या मुद्द्यांवर लोक बोलतायत. आपण देखील या इथल्या दरम्यानच्या काळामध्ये इथं अनेक गावांमध्ये जाणार आहोत, लोकांमध्ये जाणार आहोत, लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. परंतु तूर्तास्त्री अर्चनाताई पाटील यांनी मोठी शक्ती प्रदर्शन करत आज इथं उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यांच्या या कार्यक्रमाला आलेली ही लोक प्रचंड अशा पद्धतीनं त्यांना विश्वास वाटतोय की अर्चनाताई पाटील मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील. कॅमेरामन संकेतचं मी अविनाश, महाराष्ट्र माझा, धाराशिव.